हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू कसे करायचे हे आपण बघणार आहे तेही बिना पाकायचे आणि पाच मिनटात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे मी एक कप तीळ घेतलं आहे आणि ते मी गुलाबी रंगावर छान भाजून घेते आहे शेंगदाणे पण मी एक कपच घेतलेले आहेत आणि तेसुद्धा मी भाजून घेते तीळ तर आपले भाजून झालेले आहेत आता हे मी मिक्सरमध्ये थोडेसे अवळचवळ वाटून घेणार आहे हे बघा अशा तऱ्हेने हे वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला असेच बारीक करून घ्यायचे आहेत खूप पावडर नाही करायचे अशा रीतीने हे वाटून घ्यायचे इथं तीळ आणि शेंगदाण्याचा कूट दोन्ही आपल्याला एकत्र करायचं आहे आणि यामध्ये एक वाटी खेचलेला गूळ आपल्याला घालायचं आहे या तिन्ही गोष्टी एकत्र आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या एकत्र वाटल्यानंतर हे असं दिसतं थोडं अवयच्या वेळच वाटून घेतलं आता हे सगळं मी एका बाउलमध्ये काढून घेते बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर एक दोन मोठी पळी ताजं तूप मी यामध्ये घालते आहे ही अगदी सोपी आणि फटाफट होणारी पाककृती आहे कोणीही हे लाडू बनवू शकतात अगदी लहान मुलंसुद्धा हे छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे याचं टेक्शर खूपच सुंदर येतं मी मगाशी फक्त काय केलं होतं तीळ वाटल्यानंतर त्यातले एक थोडे मुठभर तीळ बाजूला काढून ठेवले होते आता याचे आपल्याला गोळे छान करून घ्यायचे आहेत किंवा लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा तसा शेप देऊन या तिळामधून ते घोळवून घ्यायचे तयार आहेत आपली मकर संक्रांती स्पेशल अगदी दहा मिनटात होणारे पाकाचे तिळगुळाचे पौष्टिक लाडू आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला सांगायला विसरू नका की कशी वाटली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग